विठ्ठल नामाच्या गजरात कारतगाव ढोणेवाडी भोज परिसरात आषाढी एकादशी साजरी. विठ्ठल हरिनामाचा गजर आणि टाळ मृदुंगाच्या निनादात आषाढी एकादशी कारतगाव ढोणेवाडी भोज मांगूर परिसरात उत्साहाने साजरी करण्यात आली. यंदा आषाढी एकादशीवर कोरोना रोगाचे सावट असल्याने गेल्या अनेक वर्षापासूनची आषाढी एकादशी पंढरपूरला जाऊन आणि पांडुरंगाचे दर्शन घेण्याची परंपरा आज खंडित झाली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करीत वारकरी संप्रदाय मंडळी व भक्तांनी गावोगावी व घरोघरी आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचे पूजन करून आपल्या घरी व मंदिरात आषाढी एकादशी साजरी केली. ढोणेवाडी येथील सदूर आप्पा महाराज मठामध्ये सकाळी संत आप्पा महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून विना पूजन विठ्ठल माळी महाराज यांच्या हस्ते झाले. त्यानंतर 9व्या व 12व्या अध्यायाचे पारायण झाले. त्यानंतर पालखी व दिंडी सोहळा मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून संत रुईदास मंदिर, लक्ष्मीदेवी व विठ्ठल रुक्मिणी मंदिरा सभोवती प्रदक्षिणा घालून पालखी सोहळा विसर्जित करण्यात आला. त्यानंतर गाता भजन व हरिपटाचे सादरीकरण वारकरी मंडळांनी केले. सायंकाळी मनोहर बेनाडे यांचे प्रवचन तर रात्री दत्तात्री माळी महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री हरिजागर कार्यक्रमात भक्तांनी सहभाग घेऊन आषाढी एकादशी साजरी केली. I don't know.